मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज दरांगे यांना मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून तरुणांमध्ये देखील मोठी क्रेज निर्माण झाली आहे. मनोज दरांगे यांच्या प्रेमापोटी कोपरगाव शहरातील दीपक लोखंडे नामक एका तरुणाने स्वतःचे रक्त देऊन संघर्ष योद्धा मनोज दरांगे यांची प्रतिमा रेखाटायला लावली आहे. दीपक पोळ यांनी सदर प्रतिमा रक्ताने रेखाटली आहे. सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने दीपक लोखंडे, ॲडव्होकेट योगेश खालकर, विनय भगत, सुनील साळुंखे, संदीप डुंबरे यांनी अंतरवली सराटी येथे मनोज दरांगे यांची भेट घेऊन त्यांनाही प्रतिमा दिली आहे. यावेळी पाटील म्हणाले असे, रक्ताने प्रतिमा रेखाटू नका, समाजाला तुमची गरज आहे, काळजी घ्या, असे ते म्हणाले. एक वर्ष आले दरांगे पाटील लढा करते मराठी समाजासाठी, आरक्षण मागतंय. आम्हाला वाटलं त्यांच्यासाठी काहीतरी करावा. आम्ही त्यांचे आमचे रक्त काढून फोटो बनवला. आम्ही त्यांच्यासाठी आर्थरवरी सराटीमध्ये गेलो, त्यांची भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले असं, रक्ताने तुम्ही काही करू नका. गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा मनोजी दरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषण करताय, वारंवार आंदोलनं करताय. तर हे सर्व समाजातील घटकांचा विचार करून या सर्व आंदोलनाच्या लढ्याला यश मिळण्यासाठी कोपरगावातील तरुण आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्यात दीपक लोखंडे यांनी यांच्या स्वतःचं रक्त काढून दरांगे पाटलांना एक प्रतिमा तयार केली रक्ताच्या वयाची, त्यांच्या स्वतःची. तरी दरांगे पाटील स्वतः म्हणाले, बाबा रक्त काय असं काही सांडू नका, समाजाला गरज आहे तुमची. रक्त असं काय रोडवर जाऊन देऊ नका, वाया घालू नका. आणि सर्व असं एकंदरीत सर्व मराठा समाजाचे तुमच्याकडून अपेक्षा आहे, तर सर्व समाजाच्या घटकासाठी तुम्ही बांधिला असे काही होऊ नका, असे दरांगे पाटील म्हणाले.